आज खमंग खुसखुशीत महिनाभर टिकणारी मठरी बनवणार आहोत. बनवायला सोपी आहे, अगदी 10 मिनिटात होतं. सकाळच्या चहासोबत किंवा मग संध्याकाळच्या चहासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता, प्रवासात सुद्धा नेऊ शकता, झटपट होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतले 3 कप मैदा, तर याच्यापेक्षा कमी घेऊ शकता, 2 कप घेतला तरी चालेल, पण मी थोडं जास्त प्रमाणात करत आहे. नंतर त्यात घालायचं मीठ अगदी गरजेनुसार, चवीनुसार. नंतर त्यात घ्यायचं 1 ते 1.5 चमचा मी घेतलाय ओवा. तर हाताने थोडासा तो चुरून घ्यायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो. तर आता हा ओवासुद्धा आपण मैद्यात मिक्स करायचा आणि हे सर्व पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ आणि ओवा मैद्यामध्ये सगळीकडे व्यवस्थित लागेल. नंतर त्यात घालायचं तेल. तर साधारण 4 चमचे मी तेल घेतलं आहे, तेल अगदी कडकडीत गरम केलेलं आहे. आता हे चमच्याने मिक्स करायचं, कारण तेल सध्या गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला चमच्याने आपण हे मिक्स करून घ्यायचं. थोडं थंड झालं की मग ते हाताने मिक्स करायचं, हाताने चोळून असं मिक्स करायचं, म्हणजे आपण जे तेल घातलंय ते मैद्याला सगळीकडे व्यवस्थित लागायला हवं. नंतर यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर पाणी थंडच पाणी घेतलंय, जसं आपल्या घरातलं नॉर्मल पाणी असतं, गरम पाणी नाही, साधं पाणी आहे. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आणि घट्ट गोळा करायचा, सैलसर करायचं नाही, अगदी मस्त असा घट्ट गोळा करून घ्यायचा आपण याचा. तर तुम्ही बघू शकता मी इथे पिठाचा मस्त असा गोळा केलेला आहे. याला वरनं थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे वरची जी बाजू आहे ती कडक होणार नाही. आणि यावर झाकण ठेवायचं आणि पीठ एक 5-1 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवायचं. 5 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचं आणि परत एकदा हे पीठ आपण मळून घेऊया. अगदी झटपट 10 मिनिटात होणारा हा पदार्थ आहे, मस्त लागतो. आता दिवाळी येत आहे तेव्हा असा हा दिवाळीला सुद्धा फराळ म्हणून तुम्ही बनवू शकता. तर पिठाचा एक गोळा घ्यायचा हातावर आणि ते तो गोळा पूर्ण असा एकजीव करायचा, व्यवस्थित त्याचा पेढा बनवायचा. आणि याची आपण आता पोळी लाटून घेऊया, जशी आपण पोळी करतो नॉर्मल, आपली रोजची जी पोळी असते तशीच करायची. फक्त एवढंच की ती थोडी पातळ करायची, जाड करायची नाही. जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ ती लाटून घ्यायची. जाड केली तर काय होणार, आपली जी मठरी आहे ती आतून कच्ची राहणार, वरचेवर तळल्या जाईल, वरचेवर ती कुरकुरीत खुसखुशीत होईल, पण आतून ती नरम राहील. त्यामुळे जितकी पातळ पोळी तुम्हाला लाटता येईल तितकी पातळ पोळी लाटून घ्यायची. खूप मोठी करायची नाही, खूप छोटी करायची नाही, मध्यम आकाराची पोळी करायची. जितकी मोठी कराल तितकी मठरी आपली खूप मोठी होईल. त्यामुळे मीडियम साईजची एक चपाती करून घ्यायची. आता आपण याच्या पट्ट्या कापून घेऊया. छोटी केली तर काय होणार, मठरी पण आपली छोटी छोटी होईल आणि दिसायला पण छान दिसेल. आणि मोठी केली तर ती आतून थोडी कच्ची पण राहू शकते. तर इथे आपण हे असं कट करून घेऊया. आणि आता यातली एक पट्टी घ्यायची आणि त्याचा जो मोठा साईड आहे त्या साईडने तिला आपण फोल्ड करत जायचं. तर अगदी हलक्या हाताने फोल्ड करायचं, खूप त्याला दाब द्यायचा नाही. हलक्या हाताने फोल्ड करत जायचं आणि जे टोक आहे त्याला थोडंसं पाणी लावायचं आणि परत एकदा हे हाताने हलकंसं दाबून घ्यायचं. म्हणजे काय होणार, ते अगदी व्यवस्थित पॅक होईल. पाणी लावलं की काय होतं, व्यवस्थित पॅक होणार, ती तेलात अशी सुटणार नाही. तर दुसरेसुद्धा आपण बनवून घेऊया. आणि एवढ्याच साईजच्या करायचं, दिसायला छान दिसतात, व्यवस्थित तळायला जातात. तर थोडं पाणी लावून घेऊया. आणि इथे ही सुद्धा मठरी आपली बिलकुल बनून तयार आहे. परत एक मी करून दाखवते. जो मोठा साईड आहे त्याने आपण हे फोल्ड करत जायचं, अगदी हलक्या हाताने, खूप दाबायचं नाही त्याला. तर तुम्ही बघू शकता इथे मी थोड्या मठरी बनवून घेतलेल्या आहेत आणि किती सुंदर दिसत आहे, दिसायला सुंदर दिसतात आणि झटपट होतात, फारसा वेळ लागत नाही. तर आता आपण ह्या तळून घेऊया. तर गॅसवर मी ठेवलंय कढी, त्यात घातलंय तेल. तेल खूप गरम करायचं नाही, कडकडीत, की मठरी टाकल्या त्यात वर येतील. अगदी तेल अगदी मध्यम गरम करायचं आणि गॅस मध्यम ठेवायची आणि या मठरी आपण तेलात सोडायच्या. तेलात सोडल्यानंतर त्या लगेच हलवायच्या नाही, थोडा वेळ त्याला तसंच राहू द्यायचं काही सेकंदाकरता आणि नंतर मग त्या आपण हलवून घ्यायच्या.
तर तुम्ही बघू शकता मठरी आपल्या मस्त होत आहेत. आणि एकदा का रंग यायला लागला की गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवर या मठरी आपण मस्त सोनेरी रंग येतपर्यंत तळून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता मठरीला किती सुरेख रंग आला आहे आणि एकसारख्या व्यवस्थित त्या तळल्या जात आहे. एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण या काढून घेऊया. किती झटपट झाल्यात ना, अगदी 10 मिनटात. आणि अशा बनवून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, महिनाभर खराब होणार नाही, प्रवासात नेऊ शकता, मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता, दिवाळीचा फराळ म्हणून असा हा एक पदार्थसुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा प्रवासात नेऊ शकता. तर सर्व आपण काढून घेतलेल्या आहेत. परत एक बॅच आपण असेच तळून घेऊया. गॅस मीडियम ठेवायची, मीडियम गॅसवर या तळून घ्यायच्या आणि एकदा का रंग यायला लागला की गॅस कमी करायची. कमी गॅसवर त्या आरामात तळून घ्यायच्या. घाई करायची नाही तळायला, कढईतून बाहेर काढायला घाई करायची नाहीतर त्या आतून कच्च्या राहतील. तर इथे मस्त अशा खमंग खुसखुशीत आपल्या मठरी तयार आहेत ज्या तुम्ही महिनाभर स्टोअर करू शकता. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.